स्टूडेंट्स, आई एम पल्लवी पाटिल फ्रॉम स्कॉलर्स गुरु अकेडमी पुणे। अपन पहला प्रॉफिट एंड लॉस का बेसिक आणि ट्रिक्स का पार्ट पाहिलेला होता, त्यानंतर आज अपन त्याच फॉर्म्युलीज वरती काय करणार आहोत, क्वेश्चन्स पाहणार आहोत। फर्स्ट मी एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जेणेकरून फॉर्म्युली तुमचे रिवाइज होतील आणि त्यानंतर आपण मॉडरेट आणि त्यानंतर आपण क्रिटिकल लेवलला जाणार आहोत, ठीक आहे। सो आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेला आहे। अ मॅन बाईज अन आर्टिकल फॉर रुपीज 345। अ मॅन बाईज अन आर्टिकल फॉर रुपीज 345 म्हणजे एक व्यक्ती एक आर्टिकल 345 ला काय करते, विकत घेते। दॅट मीन्स व्हॉट, आपल्याला काय कळालं की बाबा सीपी ऑफ दॅट आर्टिकल इज इक्वल्स टू, सीपी म्हणजे काय, कॉस्ट प्राइस। आपल्याला मिळालेली आहे कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस किती आहे त्या आर्टिकलची, 345। पुढे काय म्हणतात, दॅट इज अ गिवन, ओके। त्यानंतर ते बोलतात अँड सेल्स इट फॉर रुपीज 980 आणि त्यानंतर ते काय करतायत, ती आर्टिकल सेल करतायत कितीला, 980 ला। सो आपल्याला सेलिंग प्राइसही मिळाली, सेलिंग प्राइस किती मिळाली, 980। सेलिंग प्राइस काय मिळाली, 980। त्यांनी आपल्याला विचारले फाइंड प्रॉफिट ऑर लॉस पर्सन, म्हणजे फाइंड प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे आपल्याला विचारले की प्रॉफिट काढा किंवा लॉस काढा। तर आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येत आहे की ज्या वेळेस एसपी जास्त असते त्यावेळेस त्या ठिकाणी नेहमी काय होतो, प्रॉफिटच होतो, म्हणजे लॉसचा प्रश्नच येत नाही, है की नाही। एसपी जास्त म्हणलं की काय असतं, प्रॉफिट असतं। सो पहा प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आपण शिकलो होतो, प्रॉफिट इज इक्वल्स टू एसपी मायनस सीपी, हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी। सो करा कॅल्क्युलेट, प्रॉफिट इज इक्वल्स टू 980 मायनस 345, किती येईल मग तुमचं प्रॉफिट, 10 मायनस 5 5, कॅरी फॉरवर्ड 1, 8 मायनस 5 3 आणि 9 मायनस 3 6। सो प्रॉफिट इज इक्वल्स टू 635। क्लिअर झालंय फर्स्ट क्वेश्चन। आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय पाहिलं, सिम्पली की जर एसपी जास्त असेल तर नेहमी काय होतो, प्रॉफिटच होतो। आणि प्रॉफिटचा फॉर्म्युला काय पाहिला, प्रॉफिट इज इक्वल्स टू एसपी मायनस सीपी, ओके। आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय। राज परचेस्ड अ वॅन फॉर रुपीज 6 लाख। एक राज आहे, त्याने एक वॅन घेतलेले किती रुपीजला, 6 लाख। इथे बाईज वर्ड वापरला, बाईज फॉर ऑल्सो कॉस्ट प्राइस, परचेस परचेस म्हणजे सुद्धा खरेदी करणे, दॅट इज ऑल्सो फॉर कॉस्ट प्राइस। सो आपल्याला गिव्हन मध्ये त्यांनी कॉस्ट प्राइस दिले, कॉस्ट प्राइस ऑफ अ वॅन, कॉस्ट प्राइस ऑफ वॅन किती आहे, 6 लाख। सो मी फर्स्ट प्राइस घेतली रुपीज 6 लाख, दॅट इज सीपी, अँड सोल्ड इट फॉर रुपीज 4 लाख। आणि त्यानंतर आपल्याला एसपी पण दिलेला आहे, एसपी किती दिलेला आहे, रुपीज 4 लाख, बरोबर। मग आपल्याला काय माहिती आहे की एसपी जास्त असेल तर प्रॉफिट होतो, परंतु या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, काय जास्त आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला सीपी जास्त दिसतंय। लक्षात ठेवायचं, सीपी जास्त असेल तर त्यावेळेस डेफिनेटली काय होतो, लॉस होतो। सो मी लॉस कॅल्क्युलेट करते, पहिला लॉसचा फॉर्म्युला लिहूया आपण, लॉस इज इक्वल्स टू सीपी मायनस एसपी। लॉस इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, लॉस इज इक्वल्स टू सीपी मायनस एसपी। आता आपण लॉस कॅल्क्युलेट करूया, करा लॉस कॅल्क्युलेट, लॉस इज इक्वल्स टू 6, सीपी किती आहे आपला 6 लाख, सो 6 मायनस एसपी किती आहे 4, सो तुम्हाला लॉस किती मिळाला, 2 लाख, लॉस किती मिळाला, 2 लाख। हे झालं प्रॉफिट आणि लॉसच्या बाबतीत। आता नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येत आहे की याच्यामध्ये गेन ऑन लॉस पर्सेंट विचारले, म्हणजे याच्यामध्ये एकतर प्रॉफिट होत असेल किंवा लॉस होत असेल आणि त्याचा आपल्याला काय विचारलेलं आहे, पर्सेंट विचारलेलं आहे। सो क्वेश्चन नंबर 3 बघा, अ गर्ल बाईज अ इयररिंग फॉर रुपीज 50। एक मुलगी इयररिंग्स विकत आहे, विकत घेत आहे, किती रुपीजला विकत घेत आहे, 50। सो फर्स्ट गिवन मध्ये आपण म्हणू शकतो सीपी ऑफ इयररिंग्स इज इक्वल्स टू 50 रुपीज, बरोबर। त्यानंतर ते बोलताय अँड सेल्स इट फॉर रुपीज 75 आणि ती विकतायत, ती कितीला विकतायत, 75 ला विकतायत। दॅट मीन्स वी नो एसपी इज इक्वल्स टू रुपीज 75, करेक्ट।
आपल्याला सीपी पण माहिती आहे एज वेल एज एसपी पण माहिती आहे आणि आपल्याला क्लिअरली इथे नोटीस होतंय की एसपी जी आहे ती 75 रुपीज आहे आणि जर एसपी जास्त असेल तर डेफिनेटली काय होतो प्रॉफिट होतो. सो याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं फायनल गेन और लॉस तर याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली कळालं की काय होतंय गेन होतोय. मग एसपी मधून सीपी मायनस करून घ्या. एसपी 75 आहे, सीपी किती आहे 50 आहे. सो आपल्याला गेन म्हणजेच काय प्रॉफिट, प्रॉफिट किती भेटेल हो 75 मायनस 50 किती भेटतो प्रॉफिट 25 है ना. 75 मायनस 50 किती मिळाला गेन आपल्याला प्रॉफिट 25. पण त्यांनी आपल्याला गेन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय का नाही. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय गेन परसेंट किंवा लॉस परसेंट. आपली एक गोष्ट कॅन्सल झाली किंवा लॉस परसेंट होत नाहीये, होतोय काय गेन होतोय. दॅट मीन्स आपल्याला गेन परसेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. गेन परसेंट साठीचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे. काय गेन परसेंट इज इक्वल्स टू किंवा प्रॉफिट परसेंट इज इक्वल टू प्रॉफिट. प्रॉफिटला ऑल्टरनेटिव्ह वर्ड काय आहे गेन अपॉन सीपी इंटू 100 हा फॉर्म्युला आहे आपला. आता टाकून द्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज. गेन किती झालेला आहे 25 बरोबर. त्यानंतर सीपी, सीपी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे किती आहे 50 इंटू 100. 51 जार 50, 52 जार 100, 25 टू जार 50. सो वी कॅल्क्युलेट गेन परसेंट इज इक्वल टू 50%. आपल्याला काय मिळालं गेन परसेंट बरोबर 50% मिळालं. परत एकदा मी हा क्वेश्चन रिपीट करते, लक्ष द्या. अ गर्ल बाईज अ इयरिंग फॉर रुपीज 50. एक मुलगी एक इयरिंग विकत घेते आहे 50 रुपयाला, म्हणजे सीपी ऑफ इयरिंग इज इक्वल टू 50 रुपीज. अँड सेल्स इट फॉर रुपीज 75. ज्यावेळेस ती सेल करते त्यावेळेस ती कितीला सेल करते 75 रुपीजला सेल करते. सो एसपी इज इक्वल टू रुपीज 75. आपल्याला सीपी मिळाला, एसपी मिळाला. एसपी ग्रेटर दॅन सीपी आहे. सो आपल्याला क्लिअर लक्षात येते की या ठिकाणी गेन होतो प्रॉफिट होतो. सो गेन इक्वल टू 75 मायनस 50. गेन आपल्याला मिळालेला आहे 25 राईट. मग गेन 25 मिळाला तर आपल्याला कॅल्क्युलेट करते वेळेस कॅल्क्युलेट काय करायचंय गेन परसेंट और प्रॉफिट परसेंट है ना. मग इथे आपल्याला लक्षात येत आहे की बाबा गेन परसेंट कॅल्क्युलेट करायचंय. सो गेन अपॉन सीपी इन 200 हा आपला काय झाला फॉर्म्युला झाला. मग गेन, गेन किती मिळाला आहे 25 अपॉन सीपी. सीपी किती आहे 50 इंटू 100. 50 टू जार 100 आणि 25 टू जार 50. सो आपल्याला गेन परसेंट जे मिळालेलं आहे ते किती मिळालाय 50% मिळालाय. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहतोय. पहा क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय. अ मॅन बाईज अ स्कूटर फॉर रुपीज 30,000. एक मॅन एक स्कूटर 30,000 ला विकत घेतोय. अँड सेल्स इट ॲट रुपीज 25,000. अँड ज्यावेळेस तो सेल करतोय त्यावेळेस सेलिंग प्राईस किती आहे त्या स्कूटरची 25,000. सो आपण लिहून घेऊया. पहिला सीपी ऑफ स्कूटर इज इक्वल्स टू 30,000 रुपीज राईट. त्यानंतर एसपी ऑफ स्कूटर इज इक्वल्स टू 25,000. सो तुमच्या या ठिकाणी क्लिअरली हे लक्षात येत आहे की सीपी आणि एसपी मध्ये सीपी जास्त आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर सीपी जास्त असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी लॉसच होतो. सो मी आता लॉसचा फॉर्म्युला परत अप्लाय करत नाही या ठिकाणी. ऑलरेडी इथे दिलेला आहे लॉस इज इक्वल टू सीपी मायनस एसपी. इथे आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट करूया. लॉस कसा कॅल्क्युलेट करणार, सीपी मधून एसपी सबट्रॅक्ट होतो. सो 30,000 मायनस 25,000 इज इक्वल्स टू किती येईल. 30,000 मधून 25,000 केले तर 5,000 राईट. सो लॉस इज इक्वल्स टू रुपीज 5,000. पण आपल्याला कॅल्क्युलेट काय करायला सांगितले हो, लॉस किंवा प्रॉफिट परसेंट कॅल्क्युलेट करायला सांगितले. मग आपल्याला लॉस परसेंटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे ना. लॉस परसेंट इज इक्वल्स टू लॉस अपॉन सीपी इंटू 100. लॉस परसेंटचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, लॉस अपॉन सीपी इंटू 100. बघा इथे आपण कॅल्क्युलेट करून घेऊया लॉस परसेंट. लॉस परसेंट कसं कॅल्क्युलेट करणार, लॉस किती माहिती आहे 5,000, सीपी किती माहिती आहे आपल्याला 30,000. घ्या लिहून 30,000 इंटू 100. सो
1, 2, 3 and 4. सो फाइनली आपल्या लक्षात येते की 50/3 आणि 50/3 म्हणजे किती येलो 3 1 3 3 6 8 बघा 5 ला 3 ने डिवाइड करतोय 3 1 3 5 मधून 3 गेले लेफ्ट किती राहतात 2 म्हणजे 20 मग 3 6 18 परत तुमच्या लक्षात येते किती लेफ्ट राहतात 20 मधून 18 गेले 2 आणि हा डिवाइड द 3 ऍज इट इज सो आपण म्हणू शकतो लॉस परसेंट इज इक्वल्स टू 16 2/3 ओके 4 क्वेश्चन्स पाहिलेले त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 5 पाहतोय काय बरं क्वेश्चन नंबर 5 5SP when CP is rupees 80 and profit is 20% आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे या ठिकाणी एसपी कॅल्क्युलेट करायचे ज्या वेळेस सीपी ही 80 दिलेली आहे 80 अँड प्रॉफिट हे 20% दिलेले तर याच्यावरती बेस्ड मी तुम्हाला फॉर्म्युलीज सांगितलेले फॉर्म्युलीज काय सांगितलेले की एसपी इज इक्वल्स टू जर प्रॉफिट परसेंट दिला असेल तर 5th क्वेश्चन आपण सॉल्व करतोय एसपी चा फॉर्म्युला पहा मी काय दिला होता एसपी इज इक्वल्स टू सीपी इंटू 100 प्लस प्रॉफिट परसेंट अपॉन 100 हा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता आता आपल्याला तोच अप्लाय करायचा प्रत्येक वेळेस फॉर्म्युला अप्लाय करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता फक्त तुमच्या आठवणीत राहावं म्हणून मी एव्हरी टाइम फॉर्म्युला अप्लाय करून सांगत आहे ओके तर सीपी किती प्रोव्हाइड केलं आपल्याला सीपी इज रुपीज 80 इंटू 100 प्लस प्रॉफिट परसेंट किती प्रोव्हाइड केलं आहे 20 अपॉन 100 सो करा कॅल्क्युलेट 80 इंटू 100 प्लस 20 120 अपॉन 100 सो 0 0 गेट कॅन्सल मध्ये मल्टिप्लिकेशन जसं आहे ना मग हा 0 आणि हा 0 सुद्धा काय होतो कॅन्सल होतो सो 12 8 जार किती मिळेल आपला आन्सर 96 सो एसपी किती मिळाला या ठिकाणी 96 परत सांगते फाइंड एसपी वेन सीपी इज रुपीज 80 अँड प्रॉफिट इज 20% आपल्याला काय काय प्रोव्हाइड केलंय सीपी दिलेली आहे प्रॉफिट परसेंट दिलेला आहे आणि आपल्याला एसपी कॅल्क्युलेट करायचे सो एसपी चा फॉर्म्युला आपण अप्लाय केला एसपी इज इक्वल्स टू काय आहे फॉर्म्युला सीपी इंटू 100 प्लस प्रॉफिट परसेंट अपॉन 100 सो सीपी सीपी इज रुपीज 80 सो आपण सीपीच्या प्लेसला सीपी घेतली 80 इंटू 100 प्लस प्रॉफिट परसेंटच्या प्लेसला प्रॉफिट परसेंट घ्या प्रॉफिट परसेंट किती आहे 20 सो आपण या ठिकाणी 20 घेतला अपॉन 100 सो 80 इंटू 120 अपॉन 100 0 0 0 0 गेट कॅन्सल 12 8 96 म्हणजे आपल्याला सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इज इक्वल्स टू हाऊ मच 96 रुपीज मिळाले आहे हे झालं 5th वनचं आन्सर ओके आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 6 घेत आहोत क्वेश्चन नंबर 6 काय आहे क्वेश्चन नंबर 6 त्याच्यामध्येही आपल्याला एसपी फाइंड आउट करायचे बरोबर फाइंड एसपी वेन सीपी इज रुपीज 80 अँड लॉस इज 25% आपल्याला काय प्रोव्हाइड केलंय फाइंड एसपी एसपी कॅल्क्युलेट करा जेव्हा सीपी 80 दिलेला आहे अँड लॉस 25% दिलेला आहे चला कॅल्क्युलेट करूया आता लॉस दिले वरच्या क्वेश्चन मध्ये प्रॉफिट दिलं होतं सो फॉर्म्युला मध्ये 100 प्लस प्रॉफिट परसेंट केला 6th वन मध्ये आपल्याला लॉस परसेंट दिलेला आहे तर फॉर्म्युला मध्ये काय येईल फक्त 100 मायनस लॉस परसेंट येईल बघा एसपी इज इक्वल्स टू सीपी इंटू 100 मायनस लॉस परसेंट अपॉन 100 फॉर्म्युला काय आहे एसपी इज इक्वल्स टू सीपी इंटू 100 मायनस लॉस परसेंट अपॉन 100 जेव्हा आपल्याला लॉस प्रोव्हाइड केलेला आहे त्यावेळेस आणि ज्यावेळेस प्रॉफिट प्रोव्हाइड केलेला आहे त्यावेळेस काय आहे प्लस प्रॉफिट परसेंट सो करा कॅल्क्युलेट सीपी च्या प्लेसला सीपी घ्या किती आहे सीपी 80 रुपीज सो 80 इंटू 100 मायनस लॉस परसेंट लॉस किती दिलाय 25 घेऊया आपण इथे 25 अपॉन 100 सो पहा किती आन्सर येत आहे 80 इंटू 100 मधून 25 सबट्रॅक्ट करा किती राहतात 75 अपॉन 100
झीरो झीरो गेट कैंसर राइट. सो नेक्स्ट काय करू शकता तुम्ही, हे 10 आहे इथे 75, दोन्ही नंबरला 5 ने डिवाइड करू शकता राइट. सो 5 1 5 5 5 25 5 2 10 आणि 8 ला 2 ने डिवाइड करू शकता, 2 1 2 2 4 8. सो राहिलं काय फक्त इथे 15 आणि या ठिकाणी 4. सो 15 4 60, आंसर काय येईल तुमचं, 15 4 60. आता हेच कॅल्क्युलेशन तुम्ही आणखीन करू शकता, असं 80 × 75 पण 100 दिलाय बरोबर, तर 75% म्हणजे किती असतो, 3/4 असत बरोबर. 25 3 75 25 4 100 आणि या 4 ने 80 ला डिवाइड केलं तर तुमचं आंसर येतं 20. सो 20 × 3 तुम्ही असंही करू शकता, आंसर किती येईल तुमचं, 60. कॅल्क्युलेशनच्या मेथड भरपूर आहेत, तुम्हाला फर्स्ट जे माइंड मध्ये क्लिक येते ती प्रोसेस तुम्ही कॅल्क्युलेशनला यूज करू शकता. बट जर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवले की बाबा 75/100 दॅट मीन्स 3/4, सो तुम्ही याच्या ठिकाणी 3/4 केलं, 4 20 = 80 आणि 23 = 60 केलं तर दॅट इज बेनिफिशियल फॉर यू, म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकाल. ओके, ठीक. क्वेश्चन घेतोय, क्वेश्चन नंबर 7 पहा काय. क्वेश्चन नंबर 7, फाइंड सीपी व्हेन एसपी इज 230 अँड गेन इज 15%. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, हो सीपी कॅल्क्युलेट करायचंय. जेव्हा एसपी इज इक्वल्स टू 230 दिलेला आहे आणि गेन इज 15%, सो क्वेश्चन नंबर 7 फाइंड सीपी म्हणले. सो सीपीचं फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, सीपीचं फॉर्म्युला काय माहिती हो, सीपी इज इक्वल्स टू एसपी इंटू 100 अपॉन 100 प्लस प्रॉफिट परसेंट. या ठिकाणी गेन दिला ना आपल्याला, इथे आपल्याला काय वापरायला लागेल, 100 प्लस प्रॉफिट परसेंट. हा झाला तुमचा सीपीचा फॉर्म्युला. करा, फक्त आपल्याला काय करायचं, जस्ट व्हॅल्यूज पुट करायचे. एसपी किती आहे हो, 230 इंटू 100 अपॉन 100 प्लस प्रॉफिट परसेंट किती दिलाय, 50. सो पहा, 230 इंटू 100 अपॉन 100 प्लस 15 दॅट इज 115 राईट. जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येत आहे 230 दॅट इज अ ट्वाइस ऑफ 115 बरोबर. 230 ही 115 ची दुप्पट वाटते ना. बघा, 2 5 10 1 कॅरी फॉरवर्ड, 2 1 2 अँड 1 3 आणि परत 2 1 2, म्हणजे 115 चा दुप्पट किंवा ट्वाइस काय दिसतोय आपल्याला, 230 देतोय दिसतोय. म्हणजे आपण काय करू शकतो, 115 1 115 115 2 230. मग 100 × 2 फायनल रिझल्ट काय येऊन जाईल तुमचा, जस्ट 200. आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 7 इज 200. ठीक आहे, परत एकदा रिपीट करते. नंबर 7 आपल्याला त्यांनी सीपी फाइंड आउट करण्यासाठी विचारलेलं आहे, एसपी 230 दिलेली आहे आणि गेन पर्सेंट 15% दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे आपला, सीपी इज इक्वल टू एसपी इंटू 100 अपॉन 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट. सो एसपी किती प्रोव्हाइड केली आहे, 230 घ्या इंटू 100 ऍज इट इज डिवायडेड बाय 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट हवाय आणि प्रॉफिट पर्सेंट किती प्रोव्हाइड केलाय, 15. तो आपण या ठिकाणी घेतला, 230 इंटू 100 अपॉन 100 प्लस 15 किती होता, 115. सो 115 1 1 115 115 2 230, म्हणजे 115 एक 115 115 2 230 बरोबर. 2 × 100 करा, तिथे आन्सर आलं 200 आन्सर आलं. सो दिस इज सीपी. क्वेश्चन नंबर 8, फाइंड द सीपी वेन एसपी इज 195 अँड लॉस इज 35%. या ठिकाणी आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय बरं, सीपी कॅल्क्युलेट करायचं. एसपी आपल्याला दिलेला आहे 195 आणि लॉस दिलेला आहे 35%. सो सीपीचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे वेन लॉस पर्सेंट इज गिव्हन, एसपी इंटू 100 अपॉन 100 मायनस लॉस पर्सेंट. ठीक आहे, हा तुमचा सीपीचा फॉर्म्युला आहे जेव्हा तुम्हाला लॉस पर्सेंट दिलेलं असतं.
सो करा कैलकुलेट एसटी किती प्रोवाइड केला आहे 195 इनटू 100 अपॉन 100 माइनस लॉस परसेंटेज लॉस किती दिला आहे 35 बरोबर सो 195 एज इट इज असू दे 100 पण एज इट इज असू दे 100 मधून 35 ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्ट कराल त्यावेळेस किती शिल्लक राहणार तो 65 बरोबर आता आपण दोन्ही टर्म्सला फाइनली डिवाइड करू शकतो फक्त आपण फर्स्ट काय चेक करणार की बाबा या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे आणि जो खालती नंबर आहे त्याच्या पण युनिट प्लेसला 5 आहे मग हा नंबर याच्या टेबल मध्ये असण्याची शक्यता आहे सो आपण पहिला ते चेक करणार की हा नंबर जो आहे 195 तो 65 च्या टेबल मध्ये येतो का सो 5 1 5 195 1 च्या प्लेसला तर येत नाही 2 म्हटलं तर 2 5 10 म्हणजे 0 असेल आणि 3 जर घेतला आपण तर आपल्या लक्षात येते की बाबा 3 6 जर घेतली म्हणजे 3 असू शकेल सो मी डायरेक्टली चेक करते 3 5 15 1 कॅरी फॉरवर्ड 3 6 18 and 1 19 दॅट मीन्स काय 65 1 65 65 3 195 सो सीपी ऑफ दॅट आर्टिकल इज इक्वल्स टू हाउ मच रुपीज 300 रुपीज हे झालं क्वेश्चन नंबर 8 चं आंसर आता आपण लगेचच क्वेश्चन नंबर 9 घेतोय याच्यानंतर हा समजलाय सर्वांना फाइंड द सीपी व्हेन एसपी इज 195 अँड लॉस इज 35 असेल सीपी चा फॉर्म्युला मी बोर्ड वरती पहिलाच लिहिलाय सीपी इज इक्वल टू एसपी इनटू 100 अपॉन 100 मायनस लॉस परसेंट ठीक आहे आपल्याला या ठिकाणी एसपी दिलेली आहे ती किती दिलेली आहे 195 सो मी 195 घेतली इनटू 100 ला 100 घेतला लॉस आपल्याला 35% दिलाय सो 100 मायनस 35 म्हणजे किती झाला तो 65 झाला 195 इनटू 100 अपॉन 65 मी तुम्हाला सांगितलं की युनिट प्लेस इथे युनिट प्लेस 5 या ठिकाणी पण 5 आहे दॅट मीन्स हा नंबर कदाचित डिवाइड असू शकतो सो आपण चेक केला 5 1 5 म्हणजे 65 1 65 तर असणार नाही 2 ने मल्टिप्लाय केला तर 2 5 10 म्हणजे या प्लेसला 0 होतं सो तो पण नंबर येणार नाही सो मी जस्ट 3 ने चेक केला तर माझ्या लक्षात येते की बाबा 3 6 18 म्हणजे कन्फर्म 3 असण्याची शक्यता आहे सो 3 5 15 ला 5 कॅरी फॉरवर्ड 1 केला 3 6 18 and 1 19 सो आपल्याला इथे क्लिअर झालं की 65 थ्राईस जातो 195 सो 65 1 65 65 3 195 3 × 100 फायनल रिझल्ट शुड बी 300 रुपीज आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय क्वेश्चन नंबर 9 क्वेश्चन नंबर 9 पहा काय दिलाय अ टॉय इज बॉट फॉर रुपीज 200 एक टॉय 200 रुपयाला विकत घेतला सो आपल्याला क्लिअर झालं सीपी इज इक्वल्स टू रुपीज 200 बॉट म्हणजे विकत घेणे सो दॅट इज अ कॉस्ट प्राइस सीपी इज इक्वल्स टू 200 रुपीज अँड सोल्ड इट ऍट अ गेन ऑफ 8% आणि ज्यावेळेस तो ती वस्तू विकतोय तो टॉय विकतोय त्यावेळेस त्याला त्या टॉयवरती 8% गेन मिळतोय आणि आपल्याला काय विचारले त्यांनी फाइंड एसपी म्हणजे सेलिंग प्राइस काढा सो सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे काय माहितीये एसपी इज इक्वल्स टू सीपी इनटू 100 प्लस प्रॉफिट परसेंट अपॉन 100 राइट सीपी आपल्याला प्रोवाइड केले त्यांनी किती 200 रुपीज त्यानंतर प्रॉफिट परसेंट प्रोवाइड केले 8 म्हणजे 100 प्लस 8 अपॉन 100 हे दोन्ही झिरो कॅन्सल होतील 2 ऍज इट इज राहील 100 प्लस 8 किती होतात 108 कॅल्क्युलेट करून घ्या 2 8 16 1 कॅरी फॉरवर्ड 2 0 0 and 1 1 इथे किती येईल 1 2 1 2 बघा 2 8 16 ला 6 कॅरी फॉरवर्ड 1 2 0 0 आणि हा 1 असेल तो 1 आपल्याला ऍज इट इज घ्यायचा आहे 2 1 2 सो एसपी इज इक्वल्स टू किती मिळाला आपल्याला 260 एसपी किती भेटला 260 सो परत पहा क्वेश्चन क्वेश्चन नंबर 9 बॉट फॉर रुपीज 200 म्हणले बॉट म्हणजे कॉस्ट प्राइस इज इक्वल्स टू आपल्याला किती प्रोवाइड केले त्यांनी 200 रुपीज त्यानंतर सोल्ड इट ऍट अ गेन ऑफ 8% आणि ज्यावेळेस तो सेल करतोय त्यावेळेस गेन परसेंट दिलं 8 सो एसपी कॅल्क्युलेट करायचंय फॉर्म्युला अप्लाय केला एसपी इक्वल टू सीपी इन टू 100 प्लस प्रॉफिट परसेंट अपॉन 100
सो 200 इनटू 100 प्लस 8 दैट इज 108 अपॉन 100 तर हे बोथ जीरो आपण काय करून टाकले कॅन्सल करून टाकले सो 2 इनटू 108 किती होते 216 तर आता आपण ऑल्टरनेटिव बघा एग्जाम ज्यावेळेस असणार आहे तुमचं त्यास एग्जामला एवरी टाइम फॉर्म्युला रिटर्न करणार त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करणार सो प्रोसेस जी आहे ती थोडीशी काय होते हाय होते किंवा तुमचं क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते जास्त टाइम कंज्युमिंग होतं कॅल्क्युलेटिंग होतं सो आपण कसं डायरेक्टली करू शकतो सीपी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे 200 बरोबर 8% गेन ज्यावेळेस गेन म्हणतात 100+8 गेन जो आहे तो नेहमी तुमच्या 100 मध्ये ऍड होतो कारण पर्सेंट आहे गेन पर्सेंट 8% दिलाय आणि पर्सेंट म्हणलं की 100 मध्ये तुम्ही तो गेन ऍड करू शकता सो 100+8 म्हणजे किती झाला 108/100 बोथ झिरो गेट कॅन्सल 2 8 16 2 1 4 दॅट इज युअर फायनल आन्सर म्हणजे तुम्ही डिरेक्टली असं करू शकता प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म्युलाची गरज नाहीये फक्त जस्ट तुमचं फॉर्म्युलीज लर्न व्हावे अप्लाय करता यावे त्याच्यासाठी मी एव्हरी टाइम फॉर्म्युला तुम्हाला शो करते ठीक आहे बट एक्झाम ओरिएंटेड कॅल्क्युलेशन तुम्ही जस्ट एवढं कराल 200 × 100+8 म्हणजे 108/100 बोथ झिरो गेट कॅन्सल फायनल आन्सर इज 216 ओके नेक्स्ट क्वेश्चन इज नंबर 10 अ टेबल इज बॉट फॉर ₹1500 अ टेबल इज बॉट फॉर ₹1500 सो सीपी इज इक्वल्स टू 1500 गिवन आहे अँड सोल्ड ऍट अ लॉस ऑफ 6% सो फॉर्म्युला काय आहे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे बरं या ठिकाणी एसपी कॅल्क्युलेट करायचं आणि फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहितीच आहे काय आहे फॉर्म्युला एसपी इज इक्वल्स टू सीपी इनटू लॉस दिला आहे सो आपण काय करतो 100 - लॉस पर्सेंट / 100 हा झाला तुमचा एसपीचा फॉर्म्युला ज्यावेळेस तुम्हाला सीपी आणि लॉस पर्सेंट दिलेला असेल सो सीपी किती दिलेला आहे हो 1500 बरोबर आहे सीपी किती दिलेला आहे 1500 इनटू 100 - लॉस किती दिलाय 6% 100 मधून 6 तुम्हाला सबट्रॅक्ट करायचे कारण 100 - लॉस पर्सेंट अँड लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू 6% सो घेतले आपण या ठिकाणी 6/100 हे बोथ झिरोज डिरेक्टली कॅन्सल करू शकता तुम्ही की नाही हे 0 0 आणि हे 0 0 कॅन्सल झाले 15 × 100 मधून ज्यावेळेस आपण 6 सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस किती येतात तो 94 100 मधून 6 गेले 94 इज इक्वल्स टू करा कॅल्क्युलेट 15 × 4 = 60 सो 0 कॅरी फॉरवर्ड होतात 6 15 × 9 = 135 सो किती होतं कॅल्क्युलेशन 1410 करा 6 + 5 = 11 1 1 कॅरी फॉरवर्ड 3 and 1 = 4 आणि 1 ऍज इट इज सो आन्सर काय आलं तुमचं 1410 एसपी ऑफ टेबल इज इक्वल्स टू 1410 आता हा ही क्वेश्चन तुम्ही ऍज अ शॉर्टकट सॉल्व्ह करू शकता कसं करणार सीपी माहिती आहे तुम्हाला किती माहिती आहे सीपी 1500 लॉस दिलेला आहे 6% म्हणजे 100 मधून 6 गेले 94/100 दोन्ही शून्य गेले 15 × 4 = 60 15 × 9 = 135 135 + 6 = 141 आन्सर इज 1410 दॅट इज द एसपी ऑफ टेबल नंबर 11 बाय सेलिंग अ टेबल फॉर ₹1440 एक टेबल कितीला विकला जातोय 1440 म्हणजे ही जी दिलेली आहे ती सेलिंग प्राइस आहे बाय सेलिंग अ टेबल म्हणजे एसपी प्रोव्हाइड केली आपल्याला बरोबर अ पर्सन लूजेस 10% तर त्या व्यक्तीचा जेव्हा 1440 ला टेबल विकला जातोय त्यावेळेस 10% लॉस होतोय ऍट व्हॉट प्राइस शुड ही सेल इट कितीला त्याला तो सेल करायला लागेल टू गेन 10% जर त्याला 10% प्रॉफिट हवं असेल तर म्हणजे क्वेश्चन बघा कसं आहे एसपी आपल्याला प्रोव्हाइड केले एसपी किती प्रोव्हाइड केले हो 1440 आणि ज्यावेळेस एवढ्या रुपयांना ती वस्तू सेल केली जाते टेबल सेल केला जातोय त्यावेळेस जो लॉस होतोय तो लॉस पर्सेंट पण दिलाय आपल्याला किती लॉस होतोय 10% बरोबर आपल्याला माहितीये काय माहितीये एसपी दिलेला आहे लॉस पर्सेंट दिलेला आहे तर यावरून आपण आरामात काय कॅल्क्युलेट करू शकतो सीपी कॅल्क्युलेट करू शकतो बरोबर तर आपण पहिला सीपी ऑफ द टेबल कॅल्क्युलेट करणार
तर Cp इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला माहिती तुम्हाला Se इनटू 100 अपॉन 100 लॉस दिलेला आहे सो माइनस लॉस परसेंट राइट सो करा कैलकुलेट Sp इज 1440 इनटू 100 100 माइनस लॉस परसेंट म्हणजे 100 माइनस यस 10 बरोबर 100 माइनस 10 1440 इनटू 100 अपॉन 100 माइनस 10 का ये लो 1440 इनटू 100 अपॉन 100 माइनस 10 किती घ्याल 90 हा झिरो कॅन्सल केला आपण आपल्या लक्षात येतंय की 448 अँड 19 बरोबर आपल्याला 9 चा डिविजिबिलिटी रूल माहिती पाहिजे म्हणजे पटकन कोणता नंबर 9 ने डिवाइड होतो तो आपल्याला लक्षात येतो 9 ची प्रॉपर्टी काय किंवा 9 चा डिविजिबिलिटी रूल काय दिलेल्या संख्यांतील अंकांची बेरीज जर 9 च्या टेबल मध्ये येत असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने डिवाइड करता येतं म्हणजे काय द डिजिट्स इन द गिवन नंबर जो गिवन नंबर आहे त्याच्यामध्ये डिजिट्स द सम ऑफ दॅट डिजिट्स आणि त्या डिजिट्सची सम इज इन द टेबल ऑफ 9 जर 9 च्या टेबल मध्ये येत असेल तर दॅट नंबर इज कंप्लीटली डिविजिबल बाय 9 तर तो नंबर 9 ने पूर्णपणे डिवाइड करू शकतो सो 9 चा डिविजिबिलिटी रूल काय द ऍडिशन ऑफ द डिजिट्स इन गिवन नंबर इज इन द टेबल ऑफ 9 ऍट दॅट टाइम द होल नंबर इज कंप्लीटली डिविजिबल बाय 9 आपल्या लक्षात येते की 144 टोटल 9 येते आणि 9 ला आपण 9 ने आरामात डिवाइड करू शकतो सो करून घ्या डिवाइड 9 म्हणजे 9 14 मधून 9 गेले किती शिल्लक राहतो तो 5 9 6 जा 54 0 एज इट इज 9 ने डिवाइड केलं बरोबर 9 1 9 मग आपल्या लक्षात आलं की 14 मधून 9 सबट्रॅक्ट करा किती शिल्लक राहतो 5 नंबर कोणता फॉर्म झाला नेक्स्ट 54 9 6 जा 54 आणि 0 एज इट इज आणि इकडे मल्टिप्लाय बाय 10 आहे ना मग तो पण 0 घेतला सो सीपी किती मिळाली आपल्याला 1600 सीपी मिळाली पण क्वेश्चन मध्ये आपल्याला सीपी विचारले का आपल्याला क्वेश्चन काय आहे की ऍट व्हॉट प्राइस शुड ही से त्याला ती कितीला विकायला लागेल इट टू गेन 10% जर त्याला 10% प्रॉफिट हवं असेल तर तो टेबल त्याला कितीला सेल करायला हवा सो आपल्याला तर सीपी मिळाला नेक्स्ट सीपी किती मिळाला आपल्याला 1600 गेन किती हवा आहे आपल्याला 10% बरोबर गेन इज इक्वल्स टू 10% सीपी माहिती आहे गेन परसेंट माहिती आहे सो याच्या अकॉर्डिंग आपण आरामात एसपी कॅल्क्युलेट करू शकतो सो करा एसपी इज इक्वल्स टू सीपी इनटू 100 प्लस प्रॉफिट परसेंट अपॉन 100 सो एसपी इक्वल टू सीपी किती कॅल्क्युलेट केला आपण जस्ट 1600 इनटू 100 प्लस प्रॉफिट परसेंट सो 100 प्लस 10 अपॉन 100 हे दोन्ही झिरोला दोन्ही झिरो कॅन्सल झाले एसपी इज इक्वल टू 16 इनटू 110 बरोबर हा झिरो ऍज इट इज इकडे देऊन द्या 11 6 झाला 66 6 इथे 6 कॅरी फॉरवर्ड 11 वजा 11 11 प्लस 6 किती होता तो 17 सो एसपी काय मिळाला आपल्याला 1760 किंवा 1760 सो क्वेश्चन परत एकदा मी रिपीट करते हा बाय सेलिंग अ टेबल फॉर रुपीज 1440 म्हणजे एसपी दिलेली आहे 1440 अ पर्सन लूजेस 10% आणि ज्यावेळेस इतक्या रुपयांना तो सेल करतोय तो त्यावेळेस लॉस मध्ये जातोय आणि किती टक्के लॉस झालाय त्याला 10% लॉस झाला मग आपल्याला हे माहितीये की एसपी गिवन आहे लॉस परसेंट गिवन आहे सो आपण आरामात काय करू शकतो सीपी कॅल्क्युलेट करू शकतो सो सीपीचा फॉर्म्युला अप्लाय केला सीपी इक्वल टू एसपी इंटू 100 अपॉन 100 मायनस लॉस परसेंट एसपी दिलेला आहे 1440 इंटू 100 अपॉन 100 मायनस 10 सो 1440 इंटू 100 अपॉन 100 मायनस 10 90 हा झिरो आणि हा झिरो आपण कॅन्सल केला 1440 अपॉन 9
1440/9 आपण डिवाइड करू शकतो, यस आरामात डिवाइड करू शकतो. सो 9 1 9 14 मधून 9 गेले 5 राहिले, 9 6 54 आणि हा 0 एज इट इज मल्टीप्लाय बाय 10 आहे. सो हा 0 पण या ठिकाणी मल्टीप्लाय होईल. सो आपल्याला सीपी किती मिळाली, 1600 सीपी मिळाली. त्यानंतर आपल्याला त्यांनी बोललेले ऍट व्हॉट प्राइस शुड ही सेल, त्यांना ती वस्तू तो टेबल कितीला विकायला लागणार आहे. इट टू गेन 10%, जर त्यांना 10% प्रॉफिट हवं असेल तर तो टेबल त्यांना कितीला सेल करायला लागेल. सो सीपी आपण इथून घेऊया, सीपी 1600, गेन आपल्याला ऑलरेडी गिवन आहे 10%, तो आपण घेतला. एसपीचा फॉर्म्युला अप्लाय करा, एसपी इज इक्वल्स टू सीपी इंटू 100+ प्रॉफिट% अपॉन 100. बरोबर, सीपी किती आहे 1600 इंटू प्रॉफिट पर्सेंट 10 आहे. सो 100+10/100 हे बोथ झिरोज काय झाले, कॅन्सल झाले. 16 ऍज इट इज घेऊया खाते आपण, 100+10/110 हा 0 मी कॅल्क्युलेशन करते वेळेस खाली घेतला, ऍज इट इज 11 × 6 66+6 येते, 6 कॅरी फॉरवर्ड, 11 × 11 = 17. सो एसपी ऑफ दॅट टेबल इज इक्वल्स टू 1760 वेन वी वॉन्ट टू सेल इट टू गेन 10%. जेव्हा आपल्याला 10% प्रॉफिट हवा आहे तेव्हा तो टेबल आपल्याला कितीला विकायला लागणार आहे, 1760 ला. हा झाला 11 नंबर. आता मी याच तुम्हाला एक्झाम मध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते फक्त जस्ट सांगणार आहे. बघा, एसपी दिलेला आहे 1440, बरोबर. मग मी काय करू शकते, सीपी मला माहिती नाही, सीपी इंटू लॉस सांगितलाय, लॉस किती सांगितलाय 10%. लॉस होतो म्हणजे 100 मधून 10 डायरेक्ट आपण मायनस करू शकतो. सो 100 मधून 10 गेले किती राहिले, 90/100 इक्वल टू एसपी 1440. हा 0 हा 0 कॅन्सल झाला, 9 1 9 5 राहिले, 9 6 54. सो माझ्या लक्षात येते की मला सीपी मिळाला 1600, बरोबर. आता सीपीच्या वरती किती टक्के प्रॉफिट हवाय मला, 10% प्रॉफिट. सो 110/100 सीपीच्या वरती हा इज इक्वल टू नाही, सीपी सीपी म्हणजे ही व्हॅल्यू आहे. सो आपला जो रूल आहे त्याच्यानुसार मी सांगते, सीपीच्या वरती 10% प्रॉफिट म्हणजेच गेन 10% दिलाय. सो जसं आपण वरती लॉस 10% होता म्हणून 100 मधून 10 सबट्रॅक्ट केले, तर इथं गेन 10% हवाय म्हणजे 100 मध्ये +10 करणार. सो 1600 × 110/100 बोथ 0 गेट कॅन्सल करून घ्या. 16 1 16 16 1 16 1 17 आणि हा 0 ऍज इट इज. सो तुमचं फक्त 2 स्टेप मध्येच आन्सर भेटून जात आहे. फक्त फॉर्म्युला रिवाइज होणं ह्या गोष्टींसाठी मी डिटेल देते आणि तुमचं बेसिक जितकं जास्त क्लिअर होईल तितकं तुम्हाला एक्झाम मध्ये उपयोग होईल. सो दॅट्स वाय आय एम टेकिंग दिस इन डिटेल. ओके, सो या सर्व गोष्टींसाठी मी हे डिटेल मध्ये घेत आहे. बट आपण सॉल्व्ह करताना एक्झाम ओरिएंटेड पण मी क्वेश्चन्सचं आन्सर सांगते. सो आपल्याला एक्झाम मध्ये या ऑप्शन थ्रू जायचं आहे, ठीक आहे. सीपी इंटू 90/100 इक्वल्स टू एसपी, 0 0 कॅन्सल झाला, 144 ला मी 9 ने डिवाइड केलं. सो 16 16 × 100 मला सीपी किती मिळाला, 1600. याच सीपी वरती मला 10% प्रॉफिट हवा आहे. सो 110/100 मला एसपी किती भेटली, 1760. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 पाहतोय. रवीश लॉस्ट 20% बाय सेलिंग अ रेडिओ सेट फॉर क्विज 3072. सो इथे सुद्धा तुमच्या लक्षात येत आहे की रवीश लॉस्ट म्हणजे काय, कि बाबा लॉस पर्सेंट दिलाय बाय सेलिंग अ रेडिओ सेट फॉर रुपीज 3072, म्हणजे सेलिंग प्राइस सुद्धा तुम्हाला दिले. सो गिवन मध्ये तुम्ही घेऊ शकता एसपी इज इक्वल टू 3072 आणि लॉस पर्सेंट इज इक्वल्स टू 20%. सो इतक्याच क्वेश्चन वरून तुमच्या लक्षात येते की बाबा एसपी दिलाय, लॉस पर्सेंट दिलाय, याच्यावरून आपण सीपी कॅल्क्युलेट करू शकतो. सो याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करणार, सीपी कॅल्क्युलेट करणार. पुढे काय म्हणताय, व्हॉट पर्सेंट विल ही गेन, त्याला किती टक्के भेटतील बाय सेलिंग इट फॉर रुपीज 4080. जर सेलिंग प्राइस 4080 होत असेल तर
त्याला किती टक्के गेन होईल, त्याला किती टक्के प्रॉफिट होईल, गेन पर्सेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सो पहिल्या गोष्टीवरून आपण सीपी कॅल्क्युलेट करू शकतो. सो काढा सीपी. सीपी इक्वल टू एसपी इंटू 100 अपॉन 100 मायनस लॉस पर्सेंट. लॉस पर्सेंट दिलेलं आहे ना. एसपी किती आहे? 3072. त्यानंतर 100 मायनस लॉस पर्सेंट. लॉस पर्सेंट किती दिलाय हो? 20, राईट. आता कॅल्क्युलेशन करून घेऊया आपण. 3072 आहे असं राहू देत, इंटू 100 पण ऍज इट इज राहू देत, डिवायडेड बाय 100 मधून 20 गेले किती येतात? 80, बरोबर. 24 जार 80 आणि 25 जार 100, बरोबर. किंवा तुम्ही फक्त 8 ने डिवाइड होतो हा नंबर. सो आपण असंही करू शकतो, हा 100 आहे असं राहू देत. कोणता रूल मी स्टार्टिंगला सांगितला होता, 75/100 म्हणजे 3/4. सो 100/80 म्हणजे आपल्याला माहितीये की 5/4 होते, परंतु इथे इझी कोणतं जाईल? हा झिरो कॅन्सल करून टाका. लास्टचे तीन डिजिट जर 8 टेबल मध्ये असतील तर आपण त्यांना आरामात डिवाइड करू शकतो. बघा लास्टचे तीन डिजिट 72 आहे, दॅट मीन्स हा नंबर 8 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. सो करून घेऊया. 8 1 8 8 3 जार 24, 30 मधून 24 सबट्रॅक्ट करा, किती राहतात? 6. 8 8 जार 64 67 मधून 64 गेले तर किती शिल्लक राहिले? 3 8 4 जार 32. सो या नंबरला आपण 8 ने डिवाइड केला तर आपल्याला मिळाला 384. आणि या ठिकाणचं जस्ट झिरो घ्यायचा. जर मी इथे 24 जार 25 जार केलं असतं तर परत मला फायनल मल्टिप्लाय करत बसायला लागलं असतं. सो आपण इझीने तर काय युज केली? हा 00 कॅन्सल केला. आणि लक्षात येत होतं आपल्या की बाबा हे लास्टचे तीन डिजिट आहेत, ते तीन डिजिट 8 टेबलमध्ये येत आहे, दॅट मीन्स दॅट नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8. सो आपण त्या नंबरला 8 ने डिवाइड केलं, याचं कॅल्क्युलेशन आलंय 384 × 10, म्हणजे फायनल रिझल्ट जो आलेला आहे तो आलेला आहे 3840. कशाचा फायनल रिझल्ट? सीपी मिळाली आपल्याला. परंतु क्वेश्चनचं फायनल आन्सर काय पहा, आपल्याला एसपी 4080 दिलेलं आहे आणि गेन पर्सेंट विचारलाय. मग गेन पर्सेंट काढण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड काय होतं? सीपी जी आपण काढलेली आहे 3840. आपल्याला एसपी माहिती आहे, सीपी माहिती आहे, आणि लक्षातही येत आहे की एसपी जी आहे ती सीपी पेक्षा जास्त आहे, बरोबर. एसपी सीपी पेक्षा जास्त म्हणजे गेनच होते ऑब्व्हियसली. करून घ्या, गेन काढून घ्या. गेन काय मिळतो आपल्याला? 0 - 0 0, 8 - 4 4, 10 - 8 2, आणि 4 - 4 0, म्हणजे मला गेन मिळाला 240. पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय गेन पर्सेंट. कसं काय कॅल्क्युलेट करणार? 240 गेन अपॉन सीपी. सीपी किती आहे? 3840 × 100. सो हा झिरो आणि हा झिरो आपण कॅन्सल केला. आता पहा इथे 24 आहे आणि या ठिकाणी 384 आहे. सो 24 ने 384 डिवाइड होतो का? सिंपल रूल पाहिजे, आपण रूलनुसारही जाऊ शकतो. बऱ्याच जणांचे टेबल लर्न नसतात. सो आपण काय अप्लाय करू शकतो? डिव्हिजिबिलिटी रूल अप्लाय करू शकतो. हे 4 आणि 2 म्हणजे किती झाले? 6. आणि हे 4 आणि 8 12 12 आणि 3 15, दॅट मीन्स हे दोन्ही नंबर 3 टेबलमध्ये येतात. आणि नेक्स्ट आपल्याकडे रूल आहे 8, बरोबर. 8 रूल काय सांगतो? की तीन डिजिट जर 8 टेबलमध्ये असतील तर 8 4 जा 32, 38 मधून 32 गेले तर किती शिल्लक राहतात? 6. आणि 8 8 जा 64, म्हणजे हा खालचा नंबर 8 टेबलमध्ये येतो ऍज वेल ऍज 3 टेबलमध्ये येतो. सो 24 डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? की 8 आणि 3 या दोन्ही नंबरने जर एखादा नंबर डिवाइड होत असेल तर तो नंबर 24 ने डिवाइड व्हायलाच पाहिजे. सो बघा 24 1 जार 24, इथे पण 24 1 जार 24. 38 मधून जर तुम्ही 24 सबट्रॅक्ट केले तर किती शिल्लक राहिले? 40. त्यानंतरचा 4 आणि 24 6 जार 144. आता 100 / 16 आहे तर कॅल्क्युलेट करून घ्या. 16 6 जार 96, बरोबर. 16 6 जार 96, 100 मधून 96 गेले किती शिल्लक राहिले? 4 upon 16. आणि परत हे 4 1 जार 4 4 4 जार 16 करा तर तुमचं गेन पर्सेंट किती मिळेल? 6 1/4 पर्सेंट. गेन पर्सेंट किती मिळालं तुमचा?
6-1 तर हे तर तुम्हाला समजलेलंच आहे काय की बाबा फायनल प्रॉफिट परसेंट जे आहे ते किती मिळाले 6-1/4% मिळाले बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला पहिला दिलं होतं एसपी लॉस परसेंट, त्यावरून आपण सीपी कॅल्क्युलेट केला आणि आपल्याला सीपी कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांनी जे प्रोव्हाइड केलेलं होतं ते एसपी प्रोव्हाइड केलं होतं. मग एसपी माहिती आहे सीपी माहिती आहे तर आपण काय कॅल्क्युलेट करू शकलो, गेन परसेंट कॅल्क्युलेट करू शकलो. गेन परसेंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे काय आहे, गेन अपॉन सीपी इंटू 100. सो गेन मिळाला होता 240, सीपी मिळालेला 3840 इंटू 100 केलं, कॅल्क्युलेशन केलं. पण कॅल्क्युलेशन करताना हा झिरो कॅन्सल केला, 24 ने डिरेक्टली 384 ला डिवाइड केला तर 16 आला. 100 डिवाइडेड बाय 16 म्हणजे 4/16. 4/16 मध्ये 4 × 4 = 16, आन्सर किती आलं तुमचं 6/1/4. आता बघा ऑप्शन जे असतात त्या ऑप्शन मध्ये तुमचं एव्हरी टाइम 6/1/4 ह्या फॉर्म मध्येच असेल असंही नाहीये. तुमचा आणखीन एक फॉर्म असू शकतो डेसिमल मध्ये, तर डेसिमल मध्ये ते काय असू शकतं 1/4 म्हणजे 0.25%. सो तुमचा आन्सर 6.25% ही असू शकतं. तर याच्यासाठीच मी ऑल्टरनेटिव्ह मेथड सांगते. विच लॉस 20% बाय सेलिंग अ रेडिओ सेट फॉर प्लीज 3072 ईएसपी दिलेला आहे. बघा आपल्याला माहितीये सीपीच्या वरती लॉस झालेला आहे, किती लॉस झालाय 20%. सो 100 - 20 80/100 इक्वल टू ईएसपी म्हणजे 3072. हा झिरो कॅन्सल झाला. 8 ने मी 3072 ला आरामात डिवाइड करू शकते कारण इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे आणि ज्या वेळेस मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं न्युमरेटर तुम्ही कॅन्सल करू शकता, ऍज वेल ऍज डिनॉमिनेटर सुद्धा तुम्ही कॅन्सल करू शकता. सो 8 × 1 = 8 8 × 3 = 24 30 मधून 24 सबट्रॅक्ट करा 6 राहिले, 8 8 = 64 67 मधून 64 सबट्रॅक्ट करा किती राहिले 3 8 4 = 32. तर हा झिरो जाऊन इकडे मल्टिप्लाय होणार. सो सीपी मला किती मिळाला या ठिकाणी 3840. त्यानंतर आपल्याला पुढे एसपी दिलेले आहे, एसपी किती दिली या ठिकाणी 4080. ज्यावेळेस एसपी जास्त असते त्यावेळेस काय होतो गेन होतो बरोबर. 0 मधून 0 गेले 0, 8 मधून 4 गेले 4, 10 मधून 8 गेले 2, 4 मधून 4 गेले 0. सो गेन किती मिळाला 240. आपल्याला गेन परसेंट कॅल्क्युलेट करायचा आहे 240/3840 × 100 म्हणजेच काय गेन अपॉन सीपी इंटू 100. हा झिरो कॅन्सल झाला. 24 × 1 = 24 अगेन 24 × 1 = 24 38 मधून 24 गेले 14 लॅक 24 6 = 144 100 / 16 येत आहे 16 6 = 96 100 मधून 96 गेले 4/16 दॅट इज 1/4 म्हणजे आन्सर जे आलं गेन परसेंट इज इक्वल्स टू 6/1/4% येत आहे. यालाच मी नेक्स्ट फॉर्म पण सांगितलं 6.25% ही म्हणू शकता. ओके दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 12. वी मूव टू अवर क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 चा आपण आन्सर पाहतो आहोत. काय आहे क्वेश्चन नंबर 13, अ मॅन सोल्ड 2 रेडिओज फॉर ₹2000 ईच. एक मॅन 2 रेडिओ सेल करतोय आणि प्रत्येक रेडिओची जी प्राइस आहे ती 2000 रुपीज आहे. ऑन वन ही गेन्स 16%, पहिल्या वरती तो काय करतोय 16% गेन घेतोय. अँड ऑन द अदर ही लुजेस 16% आणि दुसऱ्या जो रेडिओ आहे त्यावरती तो काय करतोय 16% लूज करतोय. फाइंड हिज गेन ऑर लॉस परसेंट इन होल ट्रान्झॅक्शन. तर हे जे ट्रान्झॅक्शन होतं याच्यामध्ये लॉस होतोय का गेन होतोय ते आपल्याला चेक करायचं आणि त्याचं परसेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सो पहा अ मॅन सोल्ड 2 रेडिओज फॉर 2000. आता ह्या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन जर आपण सॉल्व्ह करायचं म्हणलं पहिला आपल्याला सीपी कॅल्क्युलेट करायला लागतील. सीपी कॅल्क्युलेट करून त्यानंतर एसपी आपल्याला ज्या आहेत त्या 2000 2000 4000 होतील म्हणजे लेंथी प्रोसिजर होईल. आपण तसंही पाहिजे असेल तर तसंही पाहू शकतो बट आपण जे शॉर्टकट ट्रिक मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होती त्याच्यासाठी काय सांगितलं होतं सेम परसेंट प्रॉफिट सेम परसेंट लॉस होत असेल तर फॉर्म्युला वापरू शकतो आपण x² / 100 आणि एव्हरी टाइम याच्यामध्ये काय होतो लॉसच होतो. सो किती दिलेले 16, मग 16² / 100 दॅट इज 256/100 म्हणजेच 1 आणि 2 झिरो. खालती पहा डिनॉमिनेटरला 2 झिरो आहे
म्हणजे एक आणि दोन म्हणजे आपण वरती दोन पॉइंट देऊ शकतो राईट हँड साइड कडून एक दोन. सो जो लॉस पर्सेंट आहे तो किती होईल 2.56% होईल. आता हा क्वेश्चन जर आपण मेथड वाईज करायचं म्हणलं तर इट इज टू लेंथी, पण आपण ट्राय करूया. बघा 2000 ही तुमची ईएसपी दिली आहे, आपल्याला सीपी माहिती आहे का? नाही. सीपी इन टू 16% गेन म्हणजे 116/100 इक्वल्स टू काय एसपी, आणि एसपी किती दिले त्यांनी 2000 दिले. किंवा डिरेक्टली एसपीचा फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल, कारण कॅल्क्युलेशन एवढे इझियर होत नाहीये. सीपी किती मिळाला मला डायरेक्ट 2000 आणि हे 20/116. त्यानंतर नेक्स्ट पण आपण काढू शकतो. नेक्स्ट काय लिहिलो? सीपी 16% लॉस म्हणजे 100 मधून 16 गेले किती शिल्लक राहतात? 100 मधून 16 गेले तर 84/100 आणि एसपी तर तुमचं 2000च आहे, म्हणजे मला या ठिकाणी सीपी काय मिळेल 2000/00 हे जाऊन इकडे मल्टिप्लाय होतात डिवायडेड बाय 84. तर आपल्याला माहितीये हे एसपी बरोबर, तर टोटल एसपी जर काढला तर 2000 आणि हे 2000 किती होतात? 4000 होतात बरोबर. टोटल सीपी जर घ्यायचं ठरवलं तर टोटल सीपी काय येते? याचं आणि याचं ऍडिशन करायचं, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बेस सेम करायला लागतो बरोबर. बेस सेम करणार, बेस सेम केल्यानंतर आपल्याला जी टोटल सीपी मिळणार ती चेक करणार आपण की सीपी जास्त आहे का एसपी जास्त आहे, आणि मग आपण गेन किंवा लॉस काढणार आणि त्यानंतर पर्सेंट काढणार. बघा किती टफ होत आहे. सो याच्यासाठी आपल्याला इझियर मेथड कोणती आहे? हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची. फॉर्म्युला कसा लक्षात ठेवणार? एकच वस्तू किंवा एकाच प्रकारच्या दोन वस्तू जेव्हा सेल करतो तेव्हा सेलिंग प्राइस दोघांची सेम आहे आणि त्याच्यावरती मिळणारा प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट हाही सेम आहे, अशा केसमध्ये आपण काय करू शकतो? x²/100 आणि याच्यामध्ये नेहमीच काय होतो? लॉस पर्सेंट होतो. सो इतकंच जर लक्षात ठेवलं तर हे जे कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागणार आहे ते करण्याची बिलकुलही गरज नाही. सो आन्सर काय करणार तुम्ही? x²/100 सेम पर्सेंट गेन सेम पर्सेंट लॉस, दॅट इज 16 16 60 स्क्वेअर. 16चा स्क्वेअर किती आहे? 256/100. 100 म्हटल्यानंतर डिनॉमिनेटरला 2 झिरो आले, सो राईट हँड कडून न्यूमरेटरला 2 पॉइंट देऊन द्या. आन्सर आलं 2.56 आणि याच्यामध्ये काय होतो? नेहमी लॉस पर्सेंटच होतो. सो फायनल आन्सर 2.56% लॉस. हे झालं आपलं सेकंड लेक्चर पार्ट टू प्रॉफिट अँड लॉस वरतीचं. ठीक आहे, आज मी जे प्रॉफिट अँड लॉस बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, जे टीच केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये मी डिव्हिजिबिलिटी रुल्सचा पण उल्लेख केला. डिव्हिजिबिलिटी रुल्स जर तुमचे पक्के असतील तर तुम्हाला फ्युचरमध्ये कॅल्क्युलेशनला बिलकुल प्रॉब्लेम येत नाही. जसं की मी 24चा रूल सांगितला, 24 म्हणजे 8×3. सो अशानुसार तुम्हाला मोठ्या मोठ्या नंबर्सला कोणत्या दोन नंबरमध्ये डिवाइड करू शकता वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात. त्याच्यासाठी मी डिव्हिजिबिलिटी रुल्स वरतीचा पण व्हिडिओ टाकेल, तर तो तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, आणि आजचा टॉपिक माझा आवडला असेल तर नेक्स्ट आपण प्रॉफिट अँड लॉस साठी पार्ट 3 बनवणार आहे. तर याच्यासाठी तुम्ही आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.